व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. नवी मुंबई मधल्या सानपाडा इथे IIT विद्यार्थिनीचा चक्क एका पोलिसाने विनयभंग केलेला आहे. ही सगळी धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. काल मध्यरात्री 3 वाजता विद्यार्थी आपल्या बॅचमेट सोबत सानपाडा इथे फेरफटका मारत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलने त्यांची विचारपूस केली आणि या मुलीचा फोन नंबर मागितला. नंबर देण्यासाठी नकार दिल्यानंतर आरोपी पोलिसाने या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि आरोपी कॉन्स्टेबलच्या विरोधामध्ये आता विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या या सगळ्याविषयी अधिकची माहिती देण्यासाठी सिद्धेश म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धेश, काय नेमका प्रकार आहे, काल रात्री नेमकं काय घडलंय आणि आताची काय अपडेट आहे? नक्कीच, काल रात्रीचा मध्यरात्रीचा धक्कादायक प्रकार आहे. रात्री 3 वाजता IIT विद्यार्थिनी आणि तिचा बॅचमेट हे दोघंही सानपाडा येथील कोस्टारिका या इमारतीजवळ फेरफटका मारत होते आणि याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल दीपक राठोड जे आहेत ते या ठिकाणाहून जात होते आणि त्यांनी त्यांना पाहिल्यावरती त्यांची विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी नंबर मागितल्यावरती विरोध केल्यावरती जो पोलीस कॉन्स्टेबल होता त्यांनी त्या मुलीला जवळ घेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याच्याहून नंतर जेव्हा विद्यार्थिनी सानपाडा पोलीस स्टेशनला गेली त्यावेळी तिची तक्रार देखील त्या ठिकाणी घेण्यात आली नाही. तिला घाबरवण्यात आलं की याच्याने बदनामी होऊ शकते अशा प्रकारचं बोलण्यात आलं. त्याच्यानंतर जेव्हा ती मुलगी पवई येथील आपल्या कॅम्पसमध्ये गेले सर्व प्रकार आपल्या डीनला सांगितलं आणि डीननी नंतर पुढील कारवाई करत नंतर पवई पोलीस स्टेशन गाठले आणि नंतर विद्यार्थिनी सर्व जी तक्रार आहे ती पवई पोलीस ठाण्यात केली आणि नंतर गुन्हा दाखल झाला विनयभंगाचा आणि तो गुन्हा आता सानपाडा पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल दीपक राठोड वरती आता विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी त्याचा निलंबन केल्याची देखील आता माहिती समोर येते. बरं, त्यामुळे खरं तर एकीकडे सिद्धेश हे सगळे पोलिसांची जी यंत्रणा असेल किंवा जे रात्रीचं पेट्रोलिंग खरं तर पोलीस करत असतात हे सगळं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलं जातं, मात्र आता ही जी घटना समोर आलेली आहे याच्यामध्ये चक्क पोलीसच एका विद्यार्थिनीचा एका मुलीचा विनयभंग करताना दिसतोय. नक्कीच, अतिशय धक्कादायक बाब आहे. रक्षकच भक्षक बनत असतील तर नागरिकांनी विश्वास तरी नेमका कोणावरती ठेवायचा असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय. पोलीस कॉन्स्टेबलनेच अशा प्रकारची धक्कादायक घटना केल्यानंतर सर्व समाज स्तरातून मोठ्या प्रमाणावरती निषेध व्यक्त करण्यात येतोय, संताप व्यक्त करण्यात येतोय. पोलीसच जर अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर मग नागरिकांनी जायचं कुठे? त्याचबरोबर पोलीस तक्रार देखील घेत नाहीत तर मग नागरिकांनी कोणाकडे हात पसरावायचे असा देखील प्रश्न आता या संपूर्ण घटनेनंतर समोर येतोय. अगदी अगदी सिद्धेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.